बांगलादेशामध्ये हिंदूंवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रावेतमधील इस्कॉन मंदिरातील भक्तांच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. हरे कृष्ण हरे रामाच्या गजरात हातात फलक घेऊन आम्हाला न्याय द्या, हिंदूंवरील हल्ले थांबवा अशी मागणी आंदोलनकर्त्या भक्तांकडून करण्यात आली. आम्ही इस्कॉन बांगलादेशमध्ये झालेल्या भक्तांच्या हत्येचा, त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा आणि अमानुष छळाचा, तसेच तेथील हिंदू समाजावरील त्यांच्या दुर्गापूजा इत्यादी कार्यक्रमात केलेल्या हिंसाचाराचा पूर्ण विरोध करतो अशा शब्दांत भक्तांनी हिंसाचाराचा विरोध केला. आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात. त्याच्या वतीने या ठिकाणी बांगलादेशवर झालेल्या हल्ल्यामध्ये आम्ही एकत्र जमलो आहोत आणि याचा उद्देश आहे की निष्पाप लोकांना जेव्हा मारलं तर ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक आहेत, ज्या ठिकाणी अत्याचार होतो आहे, तर त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही जागरूक झालं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि त्यातील शासन व्यवस्था, तेथील नियंत्रण हे दिसून येते की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलं गेलं नाही आहे आणि अशा हिंसक लोकांनी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत. ज्या ठिकाणी ब्रह्मचारी समुदायामध्ये जीवन ज्यांनी दिलेलं आहे शांतीच्या मार्गासाठी, तर त्या संस्थेवरती हल्ला करण्यातून अशा ब्रह्मचाऱ्यांची पण हत्या झालेली आहे. आणि स्थिला प्रभुपा जे संस्थेचे संस्थापकाचार आहेत, ज्यांनी जगभरामध्ये शांतीचं आंदोलन प्रस्थापित केलं, कुठल्याही जाती धर्म लिंग भेद वर्ण याचा विचार न करता सर्वांना त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि भगवंतांच्या शिकवणीचा पूजेचा मार्ग त्यांनी शांतीचा मार्ग शिकवला, तर अशा स्थिला प्रभुपादांच्या वरतीसुद्धा त्यांनी अत्याचार केला, त्यांची मूर्ती जाळून टाकली, त्यातील विग्रहांचा नाश केला, शास्त्र जाळली, तर आम्ही याचा निषेध नोंदवतो आहे आणि हे दाखवून देतो आहे की यापुढे ही गोष्ट चालून घेतली जाणार नाही. तर सगळ्यांनी या ठिकाणी देशभरातून नव्हेच तर पूर्ण जगभरातून निषेध नोंदवत आहे आणि समाजाला जागृत केलं जातं आहे की अशा प्रकारचा अत्याचार निश्चितच हा कलंक आहे समाजाला, तर मानवता हा धर्म आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे. तर ज्या ठिकाणी संरक्षण मिळत जात नाही आहे त्या ठिकाणी हा असला अत्याचार हिंसा ही आपण कशाप्रकारे पाहू शकतो, त्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की जो धर्म शिकवत नाही भगवंता ती प्रेम करा, सर्व ती प्रेम करा, तो धर्म निश्चितपणे हा दिशाभूल करणारा आहे आणि यासाठी आपल्याला एकत्र येऊन हा समाजाला धडा शिकवला पाहिजे की शांतीचा मार्ग आहे, संदेश का आहे आणि त्यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत.